नमस्कार मित्रांनो, आताच मिळालेल्या अपडेटनुसार या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचमध्ये क्लर्क पदाची जी परीक्षा 22 तारखेला झाली होती, म्हणजे 22 सप्टेंबर 2019 झाली होती, त्या परीक्षेची लेखी परीक्षेचे निकाल या ठिकाणी लागले आहेत. आणि या ठिकाणी पाहायला मिळेल की हायेस्ट स्कोरिंग 85 आहे आणि एकूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी जवळपास 560 जणांची ही शॉर्टलिस्ट या ठिकाणी टायपिंगसाठी प्रसिद्ध, 525 जणांची शॉर्टलिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि 29 पर्यंत आपल्याला या ठिकाणी कट ऑफ लागलेला पाहायला मिळेल 29 मार्कांपर्यंत. तर 525 जणांची उमेदवारांची ही यादी आहे आणि यांची टायपिंग टेस्ट कधी होताल आणखी अपडेट दिलं नाही, फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटला त्याचप्रमाणे महाऑनलाईनला या ठिकाणी वेळेवर टाईम टू टाईम व्हिजिट द्या म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, आय थिंक माझ्या मते येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमची टायपिंगची एक्झाम होईल. तर या ठिकाणी मित्रांनो, तर टायपिंगच्या एक्झामसाठी तयारीसाठी ज्यांचा प्रिपरेशन करायचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाच्या जी 182 जागांची जाहिरात आहे त्या ठिकाणी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्या ठिकाणी ज्यांना तयारी करायची आहे त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती ज्याप्रमाणे दिसतं किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दिसेल त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन कोर्सला जॉईन होऊ शकता. आणि बेस्ट लक ज्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे शंका प्रश्न मत असतील खाली कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.